भारत रत्न व संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 130वीं जयंती बुधवार को शहर में सादगी से मनाई गई। बुधवार को भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 130वीं जयंती शहर में बड़ी ही सादगी से मनाई गई। महाराष्ट्र में कोरोना का संक्रमण देखते हुए प्रशासन से लेकर लोक प्रतिनिधि तक सभी ने लोगों से अपील की थी कि आम्बेडकर जयंती अपने घर में ही मनाए और यही चित्र बुधवार को शहर की दीक्षा भूमि और संविधान चौक पर दिखाई दिया। हमेशा लोगों से भरे रहने वाली दोनों जगहों पर बुधवार भीड़ नहीं दिखाई दे रही थी। दोनों जगहों पर पुलिस का तगड़ा बंदोबस्त भी दिखाई दिया। लोगों ने एक तो अपने घर या दीक्षा भूमि के बाहर से ही डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को अभिवादन किया। दल दीक्षा भूमि नागपुर का एक सैनिक, सर्व भारतीय परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे। आणि ह्या वेळची जयंती खरोखर जे आपण विचार केला होता, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाबासाहेबांना डोक्यात घेतल्या पाहिजे, आपण रस्त्यावर घेऊन नाचले नाही पाहिजे, तर ते जयंती आता ह्या वेळेस साजरी होत आहे। प्रत्येकाने आपल्या घरी वाचन करावा, बाबासाहेबांना जेवढा जमेल तेवढा ग्रहण करावा आणि हे जयंती साजरी करावा। कमीत कमी 2500 वर्षापासून आपली जे गुलामी होती ते आता नष्ट कर, बाबासाहेबांच्या विचारामुळे आणि बाबासाहेबांच्या विचारांनी ते नष्ट झालेली आहे, तर हे स्थिती अशीच टिकवून ठेवल्या पाहिजे असं सर्व भारतीयांना मी आवाहन करत आहे। आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या घरी बसून वाचन करावा आणि ही जयंती दिवाळीसारखी आपल्या घरी साजरी करावी। कॅमेरा पर्सन राजकुमार मोळ के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपूर।